सेतू अभ्यासक्रम इयत्ता चौथी दिवस 40वा मराठीमध्ये आज आपण मूक वाचन घेणार आहोत. आता मूक वाचन करताना अजिबात आवाज करायचा नाही, मनातल्या मनात वाचन करायचं, पण हे वाचन समजपूर्वक करायचं आहे. म्हणजे वाचलेल्या भागावर जर आपल्याला प्रश्न विचारले तर आपल्याला त्यांची उत्तरं सांगता आली पाहिजेत. फक्त लक्षात ठेवायचं आहे, आवाज करायचा नाही, तोंड हलवायचं नाही, मनातल्या मनात वाचन करायचं आहे. मग आता हे वाचन करताना आपल्याला एकाग्र व्हावं लागणार आहे, अजिबात कुठेही लक्ष द्यायचं नाही, फक्त वाचनाकडं लक्ष द्यायचं. आता पुढे मी एक गोष्ट दिलेली आहे, ती तुम्ही वाचायची आहे मनातल्या मनात. हां, व्हिडिओ स्टॉप करायचा, गोष्ट वाचायची आणि लक्षात घ्या, समजपूर्वक वाचायची. समजा नाही लक्षात आली, परत वाचा, कारण मी पुढे त्या गोष्टीवर आधारित प्रश्न दिलेले आहेत, ते प्रश्न तुम्हाला सोडवता आले पाहिजेत. जर त्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला नाही कळली तर मात्र तुमचं मुखवाचन समजपूर्वक झालेलं नाही. आलं लक्षात? वाचा बरं. झाली का वाचून? नसेल झाली तर व्हिडिओ स्टॉप करा आणि वाचा. आता मी प्रश्न सांगते, कोणता भाऊ दुष्टपणे वागत असे? पहा बरं, कोणता भाऊ वागत असे, आठवलं का? बर, आता दुसरा प्रश्न पहा, झाड मोठ्या भावाला काय म्हणाले? काहीतरी म्हणाले ना झाड. पुढे पहा, झाडाला धमकी कोणी दिली? धमकी दिल्यावर झाडाने काय केले? आणि मोठ्या भावाची मदत कोणी केली? पहा, आता या प्रश्नांची उत्तरं तुम्ही लिहायची आहेत आणि सांगायची पण आहेत. जर तुम्हाला या प्रश्नांची उत्तरं देता आली तर तुम्ही समजपूर्वक वाचलेलं आहे. आता आणखी एक गोष्ट तुम्हाला दिलेली आहे, गोष्टीचं नाव पहा, खरी संपत्ती. आता ही गोष्ट मन लावून वाचायची आहे, यासाठी तुम्हाला स्टॉप करावा लागेल व्हिडिओ, आणि मग नंतर मी प्रश्न दिलेले आहेत त्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही द्यायची आहेत, आणि या दोन्ही गोष्टींच्या प्रश्नांची उत्तरं वहीमध्ये लिहायची आहेत. पहा, प्रश्न आहेत, शेतकऱ्याचे नाव काय होते, शेतकऱ्याची मुले कशी होती आणि मुलांना कशाचा आनंद झाला. समजलं? या प्रश्नांची उत्तरं वहीमध्ये लिहा आणि आजचा अभ्यास पूर्ण करा. विषय गणित अपूर्णांक, यामध्ये अर्धा भाग याची माहिती आपण घेणार आहोत. अर्धा माहीत आहे तुम्हाला, बऱ्याच वेळा आई तुम्हाला खाऊ देते, मग तुम्ही अर्धा अर्धा वाटून घेता. पहा आता या तक्त्यामध्ये पहिलं चित्र पहा, चित्रांचं निरीक्षण करा. आता पहिल्यांदा एक सफरचंद आहे, त्या एक सफरचंदाचे बरोबर दोन सारखे भाग केलेत पहा, म्हणजे अर्धा अर्धा सफरचंद केलेला आहे, एक दादासाठी एक तुमच्यासाठी, बरोबर आहे ना. त्यानंतर पुढे मोसंबी पहा, एक अख्खी मोसंबी आहे आणि नंतर तिचे दोन समान भाग केलेत पहा, अर्धे अर्धे केलेत. त्यानंतर खाली किवीचं फळ आहे, ही किवी एक अख्खी आहे आणि नंतर दोन समान भाग केलेत. त्यानंतर तुमचं आवडतं चॉकलेट, हो ना, कॅडबरी चॉकलेट, आता याचे पण पहा बरोबर दोन समान भाग केलेत, कोण भांडणार नाही मला कमी दिलं मला जास्त दिलं, होय ना. तर मग पहा, या प्रत्येक चित्रामध्ये डावीकडे पूर्ण वस्तू आहे आणि उजवीकडे त्याचे दोन भाग केलेले आहेत. जर दोन्ही भाग हे सारखेच असतील तर आपण त्याला अर्धा असं म्हणतो, जर दोन्ही भागांपैकी कमी जास्त असेल तर अर्ध अर्ध असं म्हणता येणार नाही. दोन समान अर्ध्या भागांनी मग एक पूर्ण भाग तयार होतो. पहा, लक्षात हे ठेवायचंय, अर्धा म्हणजे दोन समान भागांपैकी एक भाग पाहिजे. हा, पूर्णमधील समान भाग करायचे आणि त्यातील एक भाग म्हणजे अर्धा. आता अर्ध्याला आणखी एक नाव आहे, तुम्हाला माहिती आहे का?
निम्म म्हणता ना, निम्मे निम्मे, मला निम्मच आलं, तर निम्मा हा एक अर्ध्याचं दुसरं नाव आहे. आता खालील तक्ता पहा. या चित्रामध्ये दाखवल्याप्रमाणे एक कागद घ्यायचा आहे तुम्हाला, त्याचे दोन समान भाग करायचे आहेत. त्यातल्या एका भागाला अर्धा म्हणायचं. किती पद्धतीने अर्धा करता येतील हे तुम्हाला त्या चौकटीमध्ये काढून दाखवायचं आहे. पाहता उभा कागद आहे, त्याचा पहिल्यांदा त्यांनी असं तिरकी रेष मारून दोन अर्धे अर्धे केलेले आहेत. आता खाली तुमच्यासाठी सांगितलं आहे, एक आडवी रेष मारा, बरोबर दोन भाग होतील, आणि एक बरोबर मध्यावर उभी रेष मारा की अर्धा भाग होईल. मग ते पुढे तुम्ही चित्रांच्या द्वारे दाखवायचे आहेत. पण काढताना लक्षात ठेवा, सारखे सारखे काढायचे आहेत, सेम सेम काढायचे आहेत भाग. आता इथे पहा, पुढीलपैकी कोणते भाग अर्धे आहेत त्याखाली स्माइलीची खूण करायची आहे. आता नीट पाहायचं आहे. ती जी रेष मारली आहे ना, ती त्या आकाराच्या बरोबर मध्यावर आहे का? मध्यावर का? कारण दोन समान भाग म्हणजे एक भाग अर्धा असतो. हां, कमी जास्त असेल तर तो अर्धा होणार नाही. आता पहिलं वर्तुळ पहा, बरोबर मध्यावर दिसते ना ती रेष, मग इथे तुम्ही स्माइली काढायची. आता दोन नंबरचा पहा आयत, वाटते का रे ती मध्यावर रेष, जरा डावीकडे मारली गेली आहे ना. मग आता या रेषेवर जर आपण हा भाग कापला तर दोन समान भाग होतील का अर्धे अर्धे? नाही. मग इथं स्माइलीची खूण काढायची नाही. त्रिकोण पहा, त्रिकोण वाटतोय मध्यावर. आणि पुढचा षटकोन पहा, वाटतोय का? नाही. मग जी चित्रे बरोबर मध्यावर कापली आहेत त्यांच्याच खाली खूण करायची आहे. आता तुम्ही काय करायचं, तुम्हाला जेवढे भौमितिक आकार माहीत आहेत तेवढे काढायचे आणि बरोबर अर्ध्यावर अशी त्रिकोणात वर दाखवली आहे ना तशी रेष काढायची आहे बरोबर मध्यावर, आणि एका आकृतीचे दोन समान भाग करायचे आणि वर नाव द्यायचं, एकाला अर्धा आणि दुसऱ्याला सुद्धा अर्धा असं नाव द्यायचं. आलं लक्षात गणिताचा अभ्यास? सब्जेक्ट इंग्लिश, लेट्स स्पीक. आता आपल्याला संवाद वाचायचे आहेत. पहा संवाद, मी वाचते, लक्ष देऊन ऐका. पहा आता इथे दोन संवाद आहेत. पहिला संवाद वाचते. कम ओव्हर टू माय हाऊस टुमारो. व्हॉट टाईम? ॲट 5 इन द इव्हिनिंग. पहा हा पहिला संवाद होता, म्हणजे माझ्या घरी तू उद्या ये. मग दुसरा मित्र विचारतो, कधी येऊ? मग तो सांगतोय, संध्याकाळी 5 वाजता ये. आता कलर केलेले जे शब्द आहेत की नाही, त्या शब्दांच्या ऐवजी आपल्याला दुसरे शब्द घ्यायचे आहेत. पहा टुमारोच्या ऐवजी आपण टुडे हा शब्द घेऊया, आणि ॲट 5 इन द इव्हिनिंग याच्या ऐवजी ॲट 5 o'clock हा शब्द घेऊयात आणि वाचूयात. कम ओव्हर टू माय हाऊस टुडे. व्हॉट टाईम? ॲट 5 o'clock. कळलं ना कसं वाचायचं? आता खालचा संवाद वाचून दाखवते. हा, वी आर गोईंग टू सी अ प्ले. व्हेन आर यू गोईंग? टुमॉरो ॲट 6 o'clock. हा संवाद आहे. आता आपल्याला शब्द बदलायचे आहेत. हा, आता टुमॉरोला रंग दिलाय, टुमॉरोच्या ऐवजी आपण पुढच्या 3 शब्दांपैकी कोणताही शब्द घ्यायचा, आणि खाली जी वेळ दिलेली आहे 6 o'clock त्याऐवजी आपण 3 किंवा 9 किंवा 7 घेऊया. वी आर गोईंग टू सी अ प्ले. व्हेन आर यू गोईंग? दिस इव्हिनिंग ॲट 7 o'clock. आता इथे मात्र लक्षात हे घ्यायचं आहे, टुमॉरो हा जर तुम्ही शब्द घेतलावर तर खाली तुम्ही 6 o'clock म्हणा, 3 o'clock म्हणा, 9 o'clock म्हणू शकता आणि 7 o'clock म्हणू शकता. पण तुम्ही दिस इव्हिनिंग हा शब्द घेतला तर मात्र 6 o'clock म्हणा किंवा 7 o'clock म्हणा. इव्हिनिंग म्हणजे संध्याकाळ. आता संध्याकाळी वाजतात किती? 6 आणि 7. 3 वाजतात का संध्याकाळी? 9 वाजतात का संध्याकाळी? नाही. म्हणून दिस इव्हिनिंग हा शब्द घेतला तर मात्र 6 म्हणजे 6 o'clock घ्या किंवा 7 o'clock घ्या. त्यानंतर पुढचा टू नाईट हा शब्द घेतला, टू नाईट म्हणजे आज रात्री. मग रात्री म्हटल्यावर
रात्री किती वाजतात या सगळ्यांपैकी 9 वाजतात, म्हणजे 9 o'clock म्हणायचं. 3 o'clock रात्रीच्या 3 वाजता काही तुम्ही खेळ पाहायला जाणार आहात? नाही ना. मग 9 o'clock घ्यायचं टू नाईट म्हटल्यावर. आणि टुडे कितीही पण घेऊ शकता तुम्ही, 6 o'clock म्हणा, 3 o'clock म्हणा, 9 o'clock, 7 o'clock. टुमॉरो आणि टुडेला तुम्ही चारही खालचे पर्याय घेऊ शकताय. चला आता हा संवाद तुम्ही माझ्या मागे वाचायचा आहे, तयार आहात? कम ओव्हर टू माय हाऊस टुमॉरो. वॉट टाईम? ॲट 5 इन द इव्हनिंग. नेक्स्ट पहा, वी आर गोइंग टू सी अ प्ले. वेन आर यू गोइंग? टुमॉरो ॲट 6 o'clock. व्हेरी गुड. आता तुम्ही हा संवाद हे शब्द बदलून वाचायचे आहेत. पुढचा संवाद पहा. प्रणव, हॅलो वैभव, वेर आर यू गोइंग? आर यू गोइंग होम? वैभव, नो, आय एम गोइंग टू द मार्केट. डू यू वॉन्ट टू कम विथ मी? आता हा संवाद आहे, इथेही पहा रंग दिलेले जे शब्द आहेत त्याऐवजी आपण तो मार्केटला चालला आहे त्याऐवजी आपण हॉस्पिटल घेऊ शकतो किंवा पार्क घेऊ शकतो. या संवादामध्ये प्रणव विचारतोय वैभवला की तू कुठे चालला आहेस, तू घरी जातोयस का? तेव्हा वैभव त्याला सांगतोय की नाही, मी मार्केटला चाललोय, तू येशील का माझ्यासोबत? असा हा संवाद आहे. मग आता वैभव आणि प्रणव यांच्यामधील संवाद आता आपण वाचूयात. तुम्ही माझ्या मागे वाचायचं आहे. हॅलो वैभव, वेर आर यू गोइंग? आर यू गोइंग होम? नो, आय एम गोइंग टू द मार्केट. डू यू वॉन्ट टू कम विथ मी? व्हेरी गुड. आता हे पुढचे शब्द घालून तुम्ही हा संवाद तुमच्या मित्रासोबत वाचायचा आहे. आता पुढचा संवाद आंटी ईशा आणि उदय यांच्यामध्ये आहे. आंटी, हॅलो चिल्ड्रन, हाऊ आर यू? ईशा अँड उदय, फाईन आंटी, थँक्स. आंटी, व्हॉट्स गोइंग ऑन? ईशा, आय एम रीडिंग. उदय, आय एम मेकिंग अ चार्ट. आंटी, दॅट्स नाईस, अँड व्हॉट्स युअर मदर डुईंग? ईशा, सी इज वर्किंग ऑन हर लॅपटॉप. असा हा संवाद आहे. आता खाली जर रंगवलेला शब्दांचा समूह आहे वर्किंग ऑन हर लॅपटॉप, याऐवजी कुकिंग किंवा स्लीपिंग किंवा वॉचिंग टीव्ही हे शब्द आपण घालू शकतो. आता त्या आंटी उदयला आणि ईशाला विचारतायत की कसे आहात तुम्ही, मग ते सांगतायत की आम्ही ठीक आहोत, मजेत आहोत. मग आंटी विचारतायत तुम्ही काय करताय, तेव्हा ईशा सांगते मी रीडिंग करते म्हणजे वाचन करते, आणि उदय सांगतो मी चार्ट बनवतोय. मग आंटी ईशाच्या आईबद्दल विचारते की आई काय करते, तेव्हा ती सांगते की माझी आई लॅपटॉपवर काम करते. आता इथे तुम्ही बदलू शकता. आता हा संवाद तुम्ही माझ्या मागे वाचायचा आहे. हॅलो चिल्ड्रन, हाऊ आर यू? फाईन आंटी, थँक्स. व्हॉट्स गोइंग ऑन? आय एम रीडिंग. आय एम मेकिंग अ चार्ट. दॅट्स नाईस. अँड व्हॉट्स युअर मदर डुईंग? सी इज वर्किंग ऑन हर लॅपटॉप. व्हेरी गुड. आता हे दुसरे शब्द घालून तुम्ही तुमच्या मित्रांसोबत हा संवाद. आता पुढे आणखी काही संवाद दिले आहेत ते तुम्ही माझ्या मागे वाचा. फक्त लक्षात हे ठेवायचं आहे, नंतर ज्यावेळेस तुम्ही हे संवाद वाचणार त्यावेळेस तुम्ही रंग दिलेल्या शब्दांच्या ऐवजी पुढील शब्द घ्यायचे आणि वाचायचे आहेत. चला प्रिया, हॅलो स्नेहा, हाऊ आर यू? आय एम फाईन, थँक यू. वेर आर यू गोइंग स्नेहा?
Are you going to school? No, I am going to the bakery. Okay. पुढचा संवाद वाचूया. अजय, Will you come with me to market today? विजय, Yes, sure. But at what time? At 6 in the evening. Okay. आता तुम्ही इथे tonight, tomorrow घालून ही वाक्य वाचू शकता. आता इथे पहा, आपल्याला वरचं वाक्य वाचायचं आहे. फक्त हे वाक्य वाचताना काय करायचं, रंग दिलेले जे शब्द आहेत त्यांच्याऐवजी चित्र पाहायचं आणि चित्राच्या खालचा शब्द आपल्याला घ्यायचा आहे आणि प्रत्येक वेळेस वाक्य वाचायचं आहे. चला माझ्या मागे वाचा. टुडे वी आर गोइंग टू विजिट द स्कूल. टुडे वी आर गोइंग टू विजिट द जंगल. टुडे वी आर गोइंग टू विजिट द झू. टुडे वी आर गोइंग टू विजिट द लायब्ररी. व्हेरी गुड. आता ही वाक्य तुम्ही तयार करायची आणि वहीमध्ये लिहायची आहेत. सोपी आहेत. एकच वाक्य आहे हे. शेवटच्या शब्दात बदल करून चार वाक्य होतील त्याची. ही मात्र वहीमध्ये लिहायची आहेत हा तुम्ही. आता इथे गणेश आणि राधिका यांचा संवाद आहे. आता इथे सुद्धा रंग दिलेल्या शब्दांच्या ऐवजी एक शब्द कुठला तरी घ्यायचा आहे आणि वाक्य म्हणायचे आहेत. आता ही कशी म्हणायची ते मी तुम्हाला सांगते, तुम्ही ऐका. वी आर गोइंग टू विजिट द गार्डन. वेन आर यू गोइंग टू विजिट? वी आर गोइंग टू विजिट टुडे. पहा आता बदलूया. वी आर गोइंग टू विजिट द झू. वेन आर यू गोइंग टू विजिट? वी आर गोइंग टू विजिट टुमारो. नेक्स्ट, वी आर गोइंग टू विजिट द फार्म. When are you going to visit? We are going to visit tonight. Okay? याप्रमाणे तुम्ही सुद्धा हे सर्व संवाद वाचायचे आहेत. आणि मगाशी जी चार वाक्य लिहायला सांगितली ती वहीमध्ये लिहायची आहेत. हा आहे तुम्हाला आजचा इंग्रजीचा अभ्यास. विषय परिसर अभ्यास, आपली पाण्याची गरज. काल तुम्हाला प्रयोग करायला सांगितला होतात, केलात का? काकडी आणि लिंबू हे कापून आपल्याला त्यातलं पाणी काढायचं होतं. काही मुलांनी केलं असेल. आता पहा, आपल्या सर्वांना पाण्याची गरज असते. आपल्या सभोवताली विविध ठिकाणी पाणी असतं, हो की नाही? आता ते पाणी आपल्याला कशाकशासाठी लागतं, कोणाला कशाला लागतं, हे सगळं आपल्याला माहिती आहे. म्हणून पाण्याचा काटकसरीने वापर करायचा, नाहीतर संपलं तर पाणी कुठून आणणार? आणि पाणी स्वच्छ ठेवायचं, खराब करायचं नाही. तर आता कालच्या भागावर तुम्हाला आज काही प्रश्न सोडवायचे आहेत, ते पहा. पान व त्याचे उपयोग सांगा. झाडाचे पान असते ना, त्याचे काय उपयोग होतात ते तिथे लिहायचे आहेत. कोणत्या दिवसात आपणास पाण्याची जास्त गरज असते? पहा बरं, कोणत्या दिवसात? उन्हाळ्यामध्ये पहा, पाण्याची खूप गरज असते सजीवांना. ऊन जास्त लागतं ना त्यामुळं. पुढे पहा, जंगली प्राण्यांना पाण्याची गरज असते का? असते का ते लिहायचं. त्यानंतर पक्ष्यांना तहान लागली की ते कुठे जातात? आता तुम्हाला माहिती आहे पक्ष्यांना तहान लागल्यावर पाणी प्यायला कुठे जातात ते. आणि पाण्याचं प्रमाण असणारी जी जी फळं आहेत त्यांची यादी करायची आहे. म्हणजे ज्या ज्या फळांमध्ये पाण्याचं प्रमाण जास्त आहे. आता उदाहरणार्थ नारळ पहा, नारळात पाणी जास्त असतं. आणखी अशी कोणती फळं आहेत की ज्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण असतं, त्या फळांची यादी करायची. आता या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्ही वहीमध्ये सोडवायची आणि आजचा अभ्यास पूर्ण करायचा. ओके,